ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गांधी पुतळ्याजवळ इथे खूप मोठा जल्लोष करण्यात आलेला, खूप मोठी रॅली काढण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सुद्धा आहेत नागपूरचे. काय भावना आहे, केजरीवाल तिकडे एकतर्फी निवडून आलेले आहेत, पंजाबमध्ये त्यांची सरकार स्थापन झालेली आहे, तुमची काय भावना आहे? नाही, सुरुवातीला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी निवडणूक लढली आणि तेव्हा दिल्लीच्या लोकांना विश्वास नव्हता की आम आदमी पार्टी खरंच भ्रष्टाचार संपवू शकते का. पण पहिल्यांदा आम्हाला 28 सीट दिल्यात, 49 दिवस सरकार आली, 49 दिवसात खूप काही काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या भरोशावर लोकांना जेव्हा विश्वास निर्माण झाला आणि मग 2014 आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 सीट नागपूर दिल्लीच्या जनतेने दिल्यात आणि तेव्हापासून सातत्यानं जे आश्वासनं दिले होते ते सगळे आश्वासनं पूर्ण करण्याचं काम दिल्लीमध्ये अरविंदजींनी केलं. त्याचाच परिणाम एक दिल्ली मॉडेल संपूर्ण देशामध्ये निर्माण झालं आणि आत्ता या निवडणुकीमध्ये जात धर्म किंवा द्वेषाची भावना निर्माण करणे हे संपवून लोकांनासुद्धा आता समजायला लागलं की आपल्याला विकासाची गरज आहे, आपल्याला धर्माची गरज, म्हणजे धर्म ठीक आहे आपल्या घरात आहे पण धर्माच्या नावावर जे लोक नुसतं देशामध्ये द्वेष निर्माण करतात अशा पार्ट्यांसोबत जाऊन फायदा होणार नाही. म्हणून पंजाबच्या लोकांनी स्वतः निवडणूक आपल्या हातात घेतली आणि दिल्ली मॉडेल स्वीकारलं. आज पंजाबमध्ये साधारणतः 117 पैकी 92-93 सीट आम आदमी पार्टीला तिच्या जनतेने दिल्यात. आम्ही जनतेला खूप धन्यवाद देतो पंजाबच्या आणि आमचे भगवंत मान आहेत माननीय अरविंदजी केजरीवाल आहेत यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आता हे पंजाब आणि दिल्लीचं मॉडेल संपूर्ण देशात जाईल, नागपूरला सुद्धा येईल अशी आम्हाला खात्री आहे. ज्या प्रकारे पंजाबमध्ये आपले 92 सीट आलेत पण गोव्यामध्ये 2 सीट आले तर तिथे कुठेतरी तुम्ही प्रचार करण्यासाठी मागे पडले का, तुम्हाला काय वाटतं? बिलकुल, आमचा प्रयत्न चालू आहे. पंजाबमध्ये सुरुवातपासून 2014 आमचे 4 सांसद आले होते, मागच्या निवडणुकीला 22 आमदार आलेत आणि आता लोकांना जेव्हा वाटलं की हे खरोखर काम करू शकतात त्याच्यामुळे आता आम्हाला 92 सीट निवडून दिल्यात. गोव्यामध्ये मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केला, 6% वोट आले होते परंतु तेव्हा आम्हाला सीट एकही मिळाली नाही. यावेळेस आम्ही पुन्हा प्रयत्न केले परंतु गोव्यामध्ये थोडंसं जाती धर्माचं राजकारण खूप जास्ती आहे. गोवा प्रांत एकदम आमच्या नागपूर जिल्हा एवढा छोटासा आहे, मतदारसंघ छोटे छोटे आहेत आणि पैसा आणि सगळं तिथे हे करून पैशाच्या भरोशावर BJP आणि काँग्रेसने निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही संसाधनांमध्ये कमी पडलो असावं म्हणून आमच्या 2-3 सीट मला वाटते आता दाखवत आहे मीडिया की 3 सीटवर आमचा विजय होत आहे. तर ही सुरुवात आहे, यानंतर निश्चितच आता गुजरात असेल, हिमाचल असेल किंवा बाकी छोट्या निवडणुका असतील तिथे आम आदमी पार्टीला चांगलं बहुमत मिळेल अशी आशा आहे. नागपूरमध्ये आपली पुढची रणनीती कशी असणार? नागपूरमध्ये आम्ही गेल्या 6-8 महिन्यापासून महानगरपालिकेची तयारी करतो आहोत. जे दिल्लीमध्ये साधारणतः दिल्ली सरकार काम करते त्याच्यातलं विजेचं जर काम सोडलं, विजेचा प्रश्न जर सोडला तर पाणी देण्याचं काम असेल, शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल, रस्ते ठीक करण्याचं असेल, हे महिलांना बसमधून प्रवास मोफत देण्याचं असेल, हे सगळे कामं आमच्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात. आपण सगळ्यांना माहीत आहे की 15 वर्षात BJP नागपूरमध्ये सगळं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि सगळे डिपार्टमेंट साधारणतः यांच्या घाट्यामध्ये आहेत असं हे सांगतात. एकीकडे टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढवले, पाणी विओलियासारख्या विदेशी कंपनीला विकण्याचं काम BJP सरकारने इथे केलं आहे. तर आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन दिल्लीच्या जनतेमध्ये जातो आहो. सातत्याने दिल्ली नागपूरची जनता आम्हाला सहकार्य करत आहे, नागपूरची जनता आम्हाला सांगते आहे की तुम्हीसुद्धा नागपूर कॉर्पोरेशन निवडणूक लढा आणि आम्हीसुद्धा त्यांना दिल्ली मॉडेल घेऊन नागपूरची निवडणूक लढण्याचा हे देतो आहे, खात्री देतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दिल्ली मॉडेल नागपुरात आणण्याचा प्रयत्न करू. तर जसं की आपण पाहिलं की नागपुरामध्ये आम आदमी पार्टीची भव्य रॅली निघाली होती, DJ होता, पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण होतं आणि नागपूरमध्ये आम आदमी पार्टी आणण्यासाठी सुद्धा आणि महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेसाठी सत्ता स्थापन करण्यासाठी सुद्धा आम आदमी पार्टी सज्ज आहेत. कॅमेरामॅन श्याम देशकरसह मी धवल गोलप, द व्हॉइस न्यूज, नागपूर.